कोरोनाच्या संकटामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. यावर्षी फीसाठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी कोपरगाव शहर युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली. अशा आशयाचं निवेदन शहरामधील केजे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस यादव यांना देण्यात आले. कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 2 महिने टाळेबंदी होती. टाळेबंदीमध्ये अनेकांचे रोजगार गेले आणि व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्यामुळे अनेक जण आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत, तर हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण सुद्धा गरजेचं आहे. फीसाठी सक्ती न करता सवलत द्या. विद्यार्थ्यांच्या फीमुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी पालकांनी निवेदनाद्वारे प्राचार्यांना केली आहे. आज कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, परंतु या काळात शिक्षण सुद्धा गरजेचं आहे. फीसाठी सक्ती होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी आज आम्ही युवक काँग्रेस कोपरगाव शहर व NSUI कोपरगाव आम्ही सर्वांनी केजे सोमय्या कॉलेज येथील प्राचार्य यादव सर यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी आय काँग्रेस शहराध्यक्ष सुनील साळुंके, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय आंग्रे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अब्बासबाई सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय कदम, ऋषिकेश पगारे, अशफाक सय्यद आदी याप्रसंगी हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.